पाटबंधारे विभागाच्या वतीने शेतकऱ्यांकडून पाणी उपसा केल्याबद्दल दरवर्षी पाणीपट्टी वसूल केली जाते। गतवर्षी कुरुंदवाड येथील पाटबंधारे विभागाने हेरवाड, शिरडून आणि तेरवाड या गावांसाठी एका निवृत्त अधिकाऱ्याची वसुलीसाठी नेमणूक केली होती। या अधिकाऱ्याने शेतकऱ्यांच्याकडून पैसे वसूल केले, मात्र पाटबंधारे विभागाकडे भरणा केला नाही आणि शेतकऱ्यांना पावतीही दिली नाही। ही रक्कम जवळपास 2 लाख रुपये आहे। आता पाणीपट्टी भरलेले पैसे कुठे आहेत असा सवाल येथील शेतकरी करीत आहे। हा अधिकारी आमच्याकडे शेती इरिगेशन फळासाठी आले होते, त्यानिमित्ताने त्यांनी आमच्याकडून 3000 घेऊन गेलेले आहेत, पण पावती नंतर देतो म्हणजे त्यानंतर पावती मिळालेली नाही आहे। असे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे असं समजतंय। कुरुंदवाड पाटबंधारे विभागाने एक अधिकारी मार्चमध्ये रिटायर झालेला असताना त्यांना वसुलीचा अधिकार दिला व त्या अधिकाऱ्याने शेतकऱ्यांच्याकडून वसुली केली आहे, पण त्या शेतकऱ्यांना त्या वसुली केलेल्याच्या पावत्या दिलेल्या नाहीत, त्यामुळे काही शेतकऱ्यांची फसवणूक झालेलं चित्र दिसत आहे। जर या 8 ते 10 दिवसामध्ये त्या शेतकऱ्यांना त्यांची पावत्या नाही मिळाल्या तर आम्ही स्वाभिमानी युवा आघाडीमार्फत ऑफिसवर मोर्चाकडून ऑफिसला टाळे ठोकू। बीपीएनसाठी शिरूळहून उमेश माळगे।